पनवेल महापालिकेच्याच स्वर्गीय नगरसेविका मुग्धा गुरुनाथ लोंटे यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी श्री विरुपाक्ष मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून या शिबिरात सुमारे दोनशे रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर यांनी रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले या शिबिरात आमदार प्रशांत ठाकूर यांनीही हे श्रेष्ठ रक्तदान केले पनवेल महापालिकेच्या स्वर्गीय नगरसेविका मुग्धा गुरुनाथ लोंडे यांना जाऊन तीन वर्ष पूर्ण होत आहेत त्यांचे पुण्यस्मरण होईल या हेतूने जनहित संवर्धक मंडळ कच्छ युवक संघ युवानाथ रिधूर सेतू सन्मित्र मंडळ श्रीकृष्णा सांस्कृतिक मंडळ पनवेल यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले या शिबिरात दोनशे जणांनी रक्तदान केले तसेच या शिबिरात जीवनामध्ये प्रथमच रक्तदान केलेल्या अशा एकवीस रक्तदात्यांना प्रोत्साहनपर सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच या शिबिरात रक्त तसेच डोळे तपासणी करण्यात आली असून याचा शंभर जणांनी लाभ घेतला यावेळी पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशिला खरत माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी नगरसेवक अनिल भगत नितीन पाटील पाटील अजय बहिरा माजी नगरसेविका दर्शना भोईर राजश्री वाभेकर भाजपचे संघटन सरचिटणीस अविनाश कोळी पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे वर्षा प्रशांत ठाकूर महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा वर्षा नाईक युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर नंदा ओझे अमित ओझे प्रीती धुपाटे उद्योजक राजू गुप्ते सुनीता खरे अक्षया चितळे अंजली इनामदार पल्लवी पाटील यांच्यासह मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट